गेले वर्षभर उत्तर भारतामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे केंद्र शासनानं हे आंदोलन दडपण्याचा दड़न सातत्याने प्रयत्न केला दडपशाहीच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं काही जणांना अटक करून अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला परवा अतिशय दुर्दैवी घटना घडली लखीमपूर या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये काही आंदोलनातले शेतकरी रस्त्याने जात असताना त्यांच्या पाठीमागं येऊन त्यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न हा तिथल्या केंद्रीय जे मंत्री आहेत राज्यमंत्री त्यांच्या मुलाने केला आणि दुर्दैवानं आरोपींना तत्काळ अटकही झाली नाही हे आंदोलन दडपण्याचा हा अतिशय भयानक प्रयत्न त्यांनी केला या देशाला मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान पत्करलं परंतु तो लढा इंग विरुद्ध होता विरुद्ध लढा होता पण आज देशामधल्या जनतेला स्वतःच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी लढा देत असताना इंग्रजांनी केले त्याच्यापेक्षा सुद्धा अमुनच प्रकार करण्याची प्रवृत्ती वाढली आहे आणि त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी शासनानं आज अकरा तारखेला राज्यामध्ये सर्वत्र बंद पाळण्याचं आवाहनही निमित्ताने केलं आहे आज सातारा जिल्ह्याचा एकंदर आढावा घेतला असता साधारणपणे साडे अकरा आत्ता आहेत आणि या सर्व कालखंडामध्ये जिल्ह्यामध्ये जनतेनं अतिशय मनापासून उत्स्फूरपणे प्रतिसाद दिला आहे त्यामध्ये व्यापारी सुद्धा सहकार्याची भूमिका घेतली खऱ्या अर्थानं देशातला शेतकरी जगला पाहिजे ही भूमिका त्यामागं आहे आणि ही जी अमानवी अशी घटना घडलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा बंद यशस्वीपणे मार्गक्रम करत आहेत सर्व जनतेला मी पुन्हा आवाहन या निमित्तानं करतो की आपण सायंकाळपर्यंत हा बंद अधिक कडकडीत त्या ठिकाणी पाळावा